इगतपुरीतील अनुसया मतिमंद आश्रमशाळा असून इथे मतिमंद कर्णबधिर आणि अपंग विद्यार्थी आहेत. 120 संख्या असलेल्या या आश्रमशाळेत रात्री 4 जणांना मळमळ जुलाब अशी लक्षणे दिसल्यानं त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आजाराची तीव्रता वाढल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. दरम्यान 2 मतिमंद मुलांचा मृत्यू झाला तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत. हा प्रकार अन्नातून विषबाधा झाल्यानं घडल्याचं वृत्त असून आश्रमशाळेचे किरण वाघ यांनी हा प्रकार कथन केला. रात्री अचानक मुलांची तब्येत बिघडल्यामुळे आम्ही 11 वाजेला आम्ही त्यांना प्रायव्हेटमध्ये नगावकर सर यांच्याकडे ट्रीटमेंट केली. त्यानंतर मुलांना शाळेत आणले आणि सकाळीच परत त्यांना जुलाब वगैरे झाल्यामुळे थोडं चक्कर आल्यासारखं वाटल्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा दवाखान्यात रेफर केलं आणि कालांतराने रुग्णालयातच त्यांचा हे झालं. अनुसया मतिमंद निवासी विद्यालय आमच्याकडे 120 टोटल विद्यार्थी आमच्याकडे 3 मिनिट एक कर्णबधिर मतिमंद आणि रुक्माबाई अपंग युवक स्वयं सहायता केंद्र असे 3 मिळून आमची शाळा चालते आणि आमची प्रायव्हेट संस्था आहे. हो मतिमंद मुलं आहे. किती 2 मुलांची डेट झालेली आणि 2 आम्ही आता नाशिक सिव्हिलला रेफर केलेले इगतपुरी ग्रामीण. त्यांना त्रास काय होत होता? त्यांना तेच त्यांचा जुलाब वगैरे होत होते आणि त्यामुळे त्यांना आम्ही इगतपुरी ग्रामीणला दाखवलं. त्यांनी नाशिक सिव्हिलला रेफर केलं. डॉक्टरांनी काय सांगितलं कशामुळे होतोय? अन्नातून विषबाधा झाली कशामुळे? तसं तर काय अजून नाही, पण ज्या क्षणी आम्हाला कळलं त्या क्षणी आम्ही मुलांना लगेच तात्काळ दवाखान्यात नेलं. मृतांमध्ये 23 वर्षीय हर्षल गणेश भोईर आणि 8 वर्षीय मोहम्मद जुबेर शेख यांचा समावेश आहे. आश्रमशाळेच्या निष्काळजीपणामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला. नाशिकात माझा भाचा आहे, तो आम्ही इथे स्कूलमध्ये आलो तेव्हा जेव्हा रात्री त्यांना कॉल आला की बा तुमचा मुलगा आजारी आहे आणि आजारी असल्यावर आम्ही सकाळी भेटायला आलो तेव्हा तो ऑफ झालेला होता. ते इथल्या प्रशासनाने त्याच्यावर लक्ष नाही दिला, शाळेने लक्ष नाही दिला, त्याला हॉस्पिटलला वेळेवर नाही नेला, त्याच्यामुळं तो ऑफ झालेला आणि कारण पण नाही सांगितला का कोणत्या कारणाने वारलेला आहे तो, त्याला काय झालंय, त्याला कशामुळे तो आजारी झाला याचं कोणताही कारण नाही सांगितलं. बोला दादा. माझा भाऊ हर्षल भोईर याचं आज निधन झालेलं आहे. या अनुसयात्मक शाळेच्या निष्काळजीपणामुळे आज निधन झालेलं आहे. 100 मुलं तिथे शिकतात आणि अन्न जो पुरवठा करतो त्या अन्नधान्यातून त्यांना विषबाधा झालेली आहे. त्याच्यामधली 2 मुलं ऑफ झालेली आहेत आणि 4 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आम्हाला या सगळ्यातून आम्हाला न्याय भेटला पाहिजे हीच अपेक्षा आम्ही राज्य सरकार आणि शासनाकडून करतो. आगतराव बुरुंगे आणि प्रथमेश बुवा यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अधिकाऱ्यांनी भेट दिली. गुड्डू शेखसह उमेश अवनकर, दिशानुज, नाशिक.